यंदाच्या वर्षी महापौर चषक भरणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. यंदा जानेवारी महिन्यात महापौर चषक भरवण्यात येणार असून आकर्षक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. दरम्यान मनपा आणि सोलापूर जिल्हा स्टेडियम कमिटीची बैठक महापौर कार्यालयात पार पडली. यावेळी महापौर चषक घेण्याचा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. त्या 11 पिचेसमध्ये तो मॅचेस घेण्यासाठी तो ठराव झालेले, तसेच तिकडे त्या खेळाडूंचा किती खर्च येणार आहे, स्पर्धा घेण्यासाठी किती खर्च येणार आहे, तो नंतर इंटरनल एक कमिटी नेमला, त्या कमिटीच्या माध्यमातून किती बक्षीस द्यायला पाहिजे विनरला आणि रनरअपला आणि सर्व तसा तो कमिटीच्या माध्यमातून ठरवला. तसेच स्टेडियम खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमासाठी देऊ नये, क्रिकेटचा सराव सामने घ्यावेत, स्टेडियमचे भाडे निश्चित करावे आदी विषय या बैठकीत होते. महापौर चषक घेण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी महापौर आणि पालिका आयुक्त यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. स्टेडियम कमिटीचा बैठक या ठिकाणी झालेला आहे. या बैठकीमध्ये स्टेडियम स्मार्ट सिटी करणं पूर्ण झालेलं आहे असं चर्चा करून पूर्ण झालेलं आहे. आपल्या महापालिकेत ताब्यात त्या दिलेलं आहे. दिल्या त्यासाठी टेस्टिंगसाठी असोसिएशनचं मागणी होतं, त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा केलेल्या आहेत. ते टेस्टिंगसाठी महापौर चषक म्हणून 2020 स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणार आहे. लवकरात लवकर ते सामना आम्ही भरवणार आहे. तसेच या ठिकाणी आतलं संपूर्ण काम झालेलं आहे का तेही चर्चा केलेलं आहे आणि बाकीचे प्रॅक्टिस त्या ठिकाणी होणार आहे, कुठले प्रॅक्टिस करायचं आहे आणि महिन्याला किती भाडा आणि वर्षाला किती हे पण या ठिकाणी चर्चा झालेलं आहे. आणि एक चांगलं सोलापूर शहरासाठी एक स्टेडियम झालेलं आहे, त्यासाठी आज हे बैठक घेऊन चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. यावेळी महापौर श्री कंचना यन्नम, सहाय्यक आयुक्त नानासाहेब महनवार, जिल्हा परिषदेचे हेमंत निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आवरे, क्रीडाधिकारी नजीर शेख, सोलापूर जिल्हा क्रिकेट सचिव चंद्रकांत रेंबरसू, सदस्य वीरभद्र रेगळ, हाजी मलंग नदाफ आदी उपस्थित होते.